यांच्याकडून या गीतावरती 50 रुपये मिळाले आणि माझ्या गीताला सुरुवात करतोय. तत्पूर्वी काही दोहे आपल्यासमोर सादर करतो. या गावातील प्रख्यात कवी ज्यांनी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये नाव आपलं गोंदवलं आहे असे आमचे भीमरावजी जगताप सर यांच्या विचारांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो आणि या कार्यक्रमाला लागलेले आमचे आकाशदादा गोसावी यांना सुद्धा माझा सप्रेम जय भीम. तसेच निलेश दादा विशाल भाऊ यांना सुद्धा सप्रेम जय भीम आणि नयन दादा आणि आमचे धनवीर साहेब वैद्य साहेब यांची परवानगी घेऊन माझ्या गीताला सुरुवात करतो. लक्ष द्या.
देना दे दरे कालकती स्मृतीशेष धीरवाजी दत्ता यांच्या सर्वप्रथम चार लाईन आपल्या समोर सादर करतो. के अंगार गळ्यातील बहुजना करूया हे अंगार गळ्यातील पुष्पहारांना करूया लढवय्या एक एक बहुजनाला करूया. अरे मेणबत्त्या पेटवण्यात नका मानू दे धनकेता, क्रांतीचे केंद्र आता बुद्ध विहाराला करूया. क्रांतीची केंद्र आता बुद्ध विहाराला करू महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताचे मनोज राजा गोसावी यांच्या चार लाईन. करोडो निरगर निधमधर गगर रे रे निरगर गपगर रे रे मदन करो डो पुस्तक वाचले भीमाने करोडो पुस्तकाला वाचिले भीमाने सत्य काय आहे ते जाणले भीमाने. अरे कसोटी वरी खरे उतरले जेव्हा मनोज राजा तेव्हाच बुद्ध फुले शाहू यांना गुरु मानले भीमाने. तेव्हाच बुद्ध फुले शाहू यांना गुरु मानले भीमाने. आणि आमचे वर्धेचे कवी सुरेश बाबू लंके यांचं छोटस आपल्यासमोर नवीन प्रकारे नवीन मंदन सादर करतो. लक्ष द्या बरोबर
गीताजी छप्पनच्या पहिले आपल्या माणुसकीला काही किंमत नव्हती. तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला कुठे थांबायच्या ओटीमध्ये टाकलं तेव्हापासून आपल्याला माणूस म्हणून या समाजाने गिनलंय. की कैवारी बहुजनांना गुणवंत मिळाला आमचे नयन, कैवारी बहुजनांना गुणवंत मिळाला, अरे भीमा समानामा शिलवंत मिळाला, अरे बुद्धाचं पहिले नाम घ्यावे तयाचे नाव, कारण भीमामुळेच आम्हाला बुद्ध भगवंत मिळाला. टाळ्या वगैरे वाजवत चाला आम्हाला ऊर्जा भेटते. सर्वप्रथम साऊंडवाल्या का दुसाठी एकदा टाळ्या वगैरे, आणि या ठिकाणी संपूर्ण कलाकार आहे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वगैरे. परंतु 1956 च्या पहिले सुनीताबाई फुलमाळी यांची पण या गीतावरती 50 रुपये मिळाले. आणि गीताची पहिली मा सादर करतो, लक्ष द्या. समाज सारा भूवर
परंतु जगातल्या बाबासाहेब आपल्याला बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकतात 1956 मध्ये, सर्वांना माहित आहे. तेव्हा हिंदू मुस्लिम सिख या सर्व धर्माचा अभ्यास करून बाबासाहेब आपल्याला बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकतात. तेव्हा त्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ज्याप्रमाणे राजहंसा नावाचा पक्षी ज्या शिमल्यामध्ये मोती आहे असा शिमला पाहून निघून घेतो, त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम सिख या सर्व धर्माचा अभ्यास करून बाबासाहेब आपल्याला बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकतात. तेव्हा 14 ऑक्टोबरला त्या पवित्र दीक्षाभूमीवरून काही पत्रकार लोक बाबासाहेबला प्रश्न करतात की साहेब तुम्ही आज फार खुश दिसत आहे, त्याचं कारण काय आहे? तुम्ही आज फार खुश दिसत आहे, त्याचं कारण काय आहे? तेव्हा सर्वप्रथम बाबासाहेब हसतात आणि हसल्यानंतर बाबासाहेबाच्या डोळ्यातून अश्रू निघतात आणि त्या पत्रकाराला बाबासाहेब उत्तर काय देतात लक्ष द्या की हा जखमी देह मी बुधास वाहिला, हा जखमी देह मी बुधास वाहिला आणि माझाच पुनर्जन्म या डोळ्यानं पाहिला. अरे त्या पत्रकाराला बाबासाहेब उत्तर देतात की बाबासाहेबाला पुनर्जन्मावरती विश्वास होता तरी बाबा बोलतात की हा जखमी देह मी बुधास वाहिला, अरे माझाच पुनर्जन्म मी या डोळ्यानं पाहिला. अरे त्या नाशिकात श्री रामाने ठिकाणले मला पण प्रेम देऊन त्या पिताने स्वीकारले मला, तो एक प्रसंग माझ्या मनात राहिला आणि माझाच पुनर्जन्म या डोळ्यानं पाहिला. बाबासाहेबच्या पवित्र दीक्षाभूमीवरून Yeah.
श्रीनाथ हराया मानवा दिली पंचशिलेची दवा माझे गुरुवर्य ज्ञानोबा फुलझेले येतात की असो मज गोडी सत धम्माची असो मज गोडी सत धम्माची बुद्ध फुले शाहू आणि भीमाची अरे नकोच मज भाषा वैद तुवाची कारण करत आहे आज आम्हाला फलशील करुणेची अरे म्हणो सुरेश भाऊ फुसाटे त्यांचे वादक यांच्याकडून सुद्धा 50 रुपये मिळाले धन्यवाद त्यांचं सुद्धा मन काय लक्ष द्या होता कन्या
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माझा परम मित्र नयन धनवीज यांच्याकडून सुद्धा या गीतावरती 50 रुपये मिळाले. आणि नयन भीमराव जगताप सरांच्या चार लाईन, की दुबळ्या जीवांचा वाली तो भीम माझा होता, दुबळ्या जीवांचा वाली तो भीम माझा होता, की गरीबाच्या झोपडीचा दरवाजा भीम होता. अरे करणारे राज्य धुवत अनेक झाले, पण हृदयावर राज्य करणारा माझा भीम होता. भीमराव जगताप सर सुनीता कुमार यांच्याकडून 50 रुपये. चाचा गुणाचा चाचा गुणाचा चाचा गुणाचा नाही अंता, चाचा गुणाचा नाही अंता, चाचा गुणाचा नाही अंता, चाचा गुणाचा नाही अंता. भीम होता पद्मनाभ, जीवन भर जना सेवा करूनी, जीवन भर जना सेवा करूनी, जीवन भर जना सेवा करूनी, जीवन भर जना सेवा करूनी. सुखवेल चरणी ज्ञानी मनी, सुखवेल आ